मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडकडून नवे राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन येत्या 27 आणि 28 ऑक्टोबरला करण्यात आलंय. अलिबाग येथील PNP सभागृहात हे 2 दिवसीय आंदोलन संपन्न होणार असून विविध 5 सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. या सत्रामध्ये आर्थिक सक्षमीकरण, कृषी उद्योग व्यवसायातील संधी, दहशतवादाचे बदलते स्वरूप, समाजकारण आणि राजकारणातील वर्तमान स्थिती, प्रसारमाध्यम, सोशल मीडियाचं महत्त्व आदी विषयांचा समावेश असणार आहे. 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव या ठिकाणी जी दंगल घडली ते प्रकरण, त्याचप्रमाणे सनातन संस्था आणि समाजसुधारकांच्या झालेल्या हत्या आहेत, हे खऱ्या अर्थानं आता दहशतवादाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा विषय घेऊन त्यामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामध्ये माजी IPS अधिकारी SM मुसरिफ्स आहेत, त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड, त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी आणि प्रसिद्ध वक्ते यशवंत गोसावी हे त्यामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहे. त्याचप्रमाणे तिसरं जे सत्र आहे ते मोर्चे पे चर्चा महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जे मराठा क्रांती मोर्चे झाले संयमानं शिस्तीनं, त्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. आणि महाराष्ट्रात त्याला अनुसरून नंतर जे काही बहुजन क्रांती मोर्चे, मराठा आरक्षण मोर्चे, धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या संदर्भातले जे मोर्चे निघाले आणि या विषयावरती पुढील समस्या आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यामध्ये चर्चा होणार आहे. आर्थिक सक्षमीकरण असल्याशिवाय वर्तमानात टिकाऊ लागणार नाही, हे सूत्र तरुणांच्या मनात बिंबवून त्या दिशेने कृती करण्याचा संकल्प संघटनेकडून करण्यात आलाय. याचेच प्रतिबिंब अधिवेशनात देखील पाहायला मिळणार असल्याचं संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांच्याकडनं सांगण्यात आलंय.